लागला असेल, म्हणजे जखम झाली असेल, त्या ठिकाणच्या पेशी नष्ट होतात, संपुष्टात येतात, नंतर त्या ठिकाणी नवीन पेशी तुम्हाला आलेले दिसून येते. आता झालेल्या जखमा बऱ्या होताना त्या ठिकाणी नवीन प्रकारच्या पेशी कशा पद्धतीने येत असतील, या सर्व गोष्टीचा आपल्याला या याच्यामध्ये या व्हिडिओज मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आपल्या शरीरातील एक कार्यात्मक घटक म्हणून आपण पेशीकडे बघतो. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्वपूर्ण गुणधर्म आहे, आणि याच गुणधर्मामुळे एक सजीव हा आपल्यासारखाच दुसरा एक नवीन सजीव हा तयार करू शकतो. याशिवाय बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज देखील या पेशीच्या नवनिर्माण क्षमतेमुळे आपल्याला ती भरून काढता येते. पेशी विभाजनाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत मित्रांनो, एक सूत्री विभाजन आणि दुसरा आहे तो अर्ध गुणसूत्री विभाजन, म्हणजे त्याला आपण मियोसिस अँड मायटोसिस असं म्हटलं जातं. आता हे मियोसिस काय आणि मायटोसिस काय, म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री गुण विभाजन म्हणजे काय. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येतं, तर अर्धसूत्री गुणसूत्री विभाजन हे जनन पेशीवरती अवलंबून असतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या पेशीची संरचना माहिती असणं गरजेचं आहे, आणि ही आपण इयत्ता अगदी 8वी 9वी पासून ती अभ्यासलेली आहे. प्रत्येक केंद्रकीय पेशीमध्ये एक केंद्रक असते, याशिवाय इतर पेशी अंगके देखील असतात, हे आपल्याला माहितीच आहे. आता याच आधारे आता आपण पुढचा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता ज्या काय या पेशी असतात ह्या कशा पद्धतीने तयार होतात किंवा कशा पद्धतीने ह्या निर्माण होत असतात. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्राची संख्या द्विगुणित करते, म्हणजे दुप्पट करत असते. म्हणजे जर समजा गुणसूत्राची संख्या ही 2n असेल तर ती 4n एवढी केली जाते, म्हणजे तिच्या दुप्पट होते. कोणत्याही पेशीच्या विभाजन होत असताना तिच्या केंद्रकामध्ये असणारी जे काही गुणसूत्रांची संख्या आहे ही गुणसूत्राची संख्या दुप्पट केली जाते. आता मग यामध्ये ही दुप्पट झालेली अवस्थेमध्ये ज्यावेळेस 2n या अवस्थेमध्ये प्रत्येक गुणसूत्राच्या एक एक जोडी असते, प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर ह्या एन अवस्थेमध्ये मात्र एकच प्रकारची जोडी असते आणि एकच गुणसूत्र त्याच्यामध्ये असतं. सभोवतालची तुम्ही आकृती या ठिकाणी पाहू शकता की ज्या पद्धतीने आपण याला नाव देखील येत्या 9वीमध्ये तुम्हाला माहिती आहेत, याच पद्धतीने ही नावं देखील तुम्हाला महत्वाची आहेत, ही लक्षात तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. सूत्री विभाजन, आता यामध्ये हा त्या शेजारी आकृतीमध्ये तुम्हाला त्याचा आकार कशा पद्धतीने आहे ते दाखवलेलं आहे. सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी, काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजन पद्धतीने काय होत असतात, विभाजित होत असतात. काय पेशी आणि सूत्री पेशी, सूत्री विभाजन या दोन पद्धतीमध्ये यांचं विभाजन होत असतं. तर सूत्री विभाजन मुख्यतः दोन टप्प्यामध्ये पूर्ण होतं. कोणते ते दोन टप्पे, तर ते दोन टप्पे म्हणजे प्रकल विभाजन, म्हणजे केंद्राचं विभाजन होतं त्याला आपण प्रकल विभाजन म्हणतो, आणि परिकल विभाजन म्हणजे त्याच्या असणाऱ्या जीवद्रव्याचं विभाजन होत असतं, त्यालाच आपण प्रकल विभाजन असे म्हणतो. आता पहा या ठिकाणी अशा पद्धतीच्या या पायऱ्या आहेत. आता ह्या प्रकल विभाजनामध्ये परत ही जी काही विभाजनाची प्रक्रिया आहे ही पुन्हा चार टप्प्यामध्ये होते. त्या चार टप्पे कोणते, तर पूर्व अवस्था, ह्यातला हा पहिला टप्पा आहे, त्यानंतर मध्य अवस्था, ह्या सगळ्या आपण नंतर पाहूया. आता सुरुवातीला आपण पूर्व अवस्था म्हणजे प्रोफेज यामध्ये काय होतं पहा. प्रकल विभाजनाच्या पूर्व अवस्थेमध्ये मूलतः ह्या काय असतात, अत्यंत नाजूक धाग्यासारखे असतात. हा प्रत्येक गुणसूत्रे ही वलयीभवन होत असतात आणि यामुळे ते काय होतात, आखूड होत जातात. तुम्ही या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकता, आखूड होत असतात आणि आखूड झाल्यानंतर ते काय होतात, आखूड आणि जाड होतात. यामुळे त्यांच्या ह्या अर्ध गुणसूत्री जोडीसहित त्या दृश्य व्हायला सुरुवात करतात, म्हणजे ते दिसू देखील शकतात. त्यांचे जे काही तारा केंद्र आहे म्हणजे सेंट्रिओल आहे हे दुप्पट होतं, ते द्विगुणित होतं, आणि हा प्रत्येक तारा पेशी हा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जातो. हे त्याची दोन हे ध्रुव आहेत, हे लक्षात घ्या इथं.
म्हणजे केंद्र आवरण आणि केंद्रिका हे नाहीसे व्हायला लागतात. तिचं जे केंद्र आहे हे केंद्र नष्ट व्हायला जातं आणि तिचं जे काही आवरण आहे हे पण देखील संपुष्टामध्ये येतं. ते दोन्हीच्या दोन्ही केंद्राकडे जायला सुरुवात होते. हिला पूर्वावस्था असं म्हटलं जातं. नंतर आहे मध्यावस्था. आता मध्यावस्थामध्ये काय होतं पा, मध्यावस्थामध्ये हे केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसं होतं. त्याचं केंद्रक आवरण पूर्णतः निघून जातं. सर्व गुणसूत्राचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्री जोडी सहित आपल्याला स्पष्टपणे दिसतात. एका सरळ लाईन मध्ये आले तुम्हाला दिसून येतील. ही सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलावर म्हणजे मध्य प्रतलाला बरोबर का असं त्या ठिकाणी समांतर तुम्हाला दिसून येतील. म्हणजे अशा पद्धतीची ही समांतर अवस्थेमध्ये यांची संरचना तयार होते. आणि दोन्ही हे जे काही तारा केंद्र आहेत हे प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान असणारे अशा विशिष्ट प्रथिनाचे धागे म्हणजे ठिकाणी त्याला आपण तुर्क तंतू म्हणतो अशा पद्धतीचे हे तयार होत असतात. त्यानंतर तिसरी जी काही स्टेप आहे त्याला आपण पच्चावस्था म्हणतो म्हणजे अनाफेज. या अवस्थामध्ये या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदू विभाजित होतो म्हणजे दोन्हीकडे त्याची समान समान भागामध्ये रूपांतर होतं. प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी ही वेगळी होते आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले जातात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ओढली गेलेली दिसून येते. आणि वेगवेगळ्या झालेल्या ह्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजे डॉटर क्रोमोझोम्स असं देखील म्हटलं जातं. आता या ठिकाणी ही काय ओढून जाणारी गुणसूत्रे हे केळीच्या घडासारखी आपल्याला दिसतात. अशा तऱ्हेने ह्या गुणसूत्राचे दोन दोन संच पेशीमध्ये त्यांच्या दोन टोकांना ही काय करतात पोहोचली जातात. दोनच्या दोन्ही टोकांनी दोन दोन गुणसूत्रे या ठिकाणी गेलेली असतात. यानंतर चौथी जी पायरी आहे ती चौथी पायरी आहे अंत्यावस्था म्हणजे टेलोफेज. या अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता मात्र या ठिकाणी उलगडतात. म्हणजे ती जे काही फोल्ड झालेली असतात ते अनफोल्ड होतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होतात आणि ती आपल्या दिसण्याशी होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्राच्या संचाभोवती केंद्रकावरण असते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके तयार होतात आणि ही जन्य केंद्रके केंद्रिका सुद्धा यांच्यामध्ये बरोबर तुम्हाला दिसू लागते. आणि जो तूर्क तंतू होतो मध्ये जी बारीक असे दोरे केसासारखे जे होते ते संकळीचे सगळे काय होतात नाहीसे होतात. अशा पद्धतीने ही प्रकार विभाजनाची ही प्रक्रिया पूर्ण होते. आणि याच्यानंतरच काय होतं तर याच्यानंतर परिकल विभाजन घडून येत असतं. म्हणजे केरिओकायनेसिस या ठिकाणी संपतं आणि सायटोकायनेसिस चालू होत असतं. म्हणजे ज्या वेळेस प्रकार विभाजन पूर्ण होतं त्यानंतरच परिकल विभाजन सुरू होत असते. आता या परिकल विभाजनाने काय होतं पेशी द्रवाचं विभाजन होतं आणि ह्या पेशी द्रव्याचं विभाजन होऊन दोन अशा नवीन पेशी स्वतंत्र तयार होतात. त्यांनाच आपण जन्य पेशी म्हणजे डॉटर सेल्स असं म्हणतो. या प्रक्रियेमध्ये खालच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूवर खोल जाते आणि नव्या नव्या पेशी त्या ठिकाणी तयार होत असतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होत असते आणि यापासून मग ह्यांचं परिकल विभाजन घडून येतं. अशा पद्धतीची ही जी काही सूत्री विभाजन आपण आता पाहतो. आता सूत्री विभाजन हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे मित्रांनो. आपल्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी जखमा बऱ्या होण्यासाठी सर्व प्रकारच्या या रक्तपेशी तयार करण्यासाठी या अनेक कारणासाठी आपल्या पेशीचे सूत्री विभाजन होणे आवश्यक असते. अर्धसूत्री विभाजन हे कशा पद्धतीने होतं पहा. या ठिकाणी तुम्हाला काही मायक्रोस्कोप मधून दाखवलेल्या काही तुम्हाला आकृत्या दिसतील स्लाइड्स आहेत. यामध्ये देखील पूर्व अवस्था 1-5 मध्य अवस्था 1 आणि पच्चावस्था 1 आणि अंत्यावस्था अशाच पद्धतीचे हे आपल्याला घडून येतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर अर्धसूत्री विभाजन हे दोन टप्प्यामध्ये होतं. ते दोन टप्पे म्हणजेच
अर्धसूत्री विभाजन भाग एक आणि अर्धसूत्री विभाजन भाग दोन या दोन टप्प्यामध्ये अर्धसूत्री विभाजन घडून येतं. भाग एक मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण म्हणजे त्याचा पुनर्संयोग होत असतो आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे अर्ध गुणसूत्रे नव्हे सजातीय गुणसूत्रे हे दोन संचामध्ये विभागली जातात आणि त्या ठिकाणी दोन एकगुणी पेशी या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. खाली आकृतीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचे विभाजन होतं आणि या दोन स्वतंत्र पेशी त्या ठिकाणी परत तयार झालेल्या तुम्हाला दिसून येतात. अर्धसूत्री विभाजना आणि भाग दोन मध्ये काय घडतं तर अर्धसूत्री विभाजना भाग दोन मध्ये हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यामध्ये भाग एक मध्ये जे तयार झालेला एक गुणी पेशी आहे ह्या एक गुणी पेशीचं पुनर्संयोजित होऊन अर्ध गुण सूत्राच्या दोन जोड्या वेगवेगळ्या होतात आणि त्या पेशी विभाजित होतात आणि त्याच्यापासून आपल्याला त्या दोन पासून किती मिळतील आता तर एक चार अशा एक गुणी पेशी तयार होते. 2n होतं ना त्या ठिकाणी. म्हणून युग्मक आणि बीजाणू तयार करण्याच्या या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजनाने तयार होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एक द्विगुणित म्हणजे 2n आणि या पेशीपासून चार एक गुणित अशा म्हणजे सिंगल n अशा पेशी तयार होत असतात आणि या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये आपल्याला पारगती होऊन त्या जनुकाचं पुनर्संयोग होतं. यामुळे तयार होणाऱ्या चार ही जन्य पेशी नवजात पेशी ह्या जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा अधिक एकमेकांना काय असतात ह्या वेगवेगळ्या असतात. तर यामध्ये ह्याच्या पद्धतीचं या आपल्याला या ठिकाणी ह्या पेशी विभाजनाचा आपल्याला अभ्यास करता येतो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीने आपण सर्वच्या सर्व जो अभ्यासक्रम आहे तो आपण पुन्हा नव्याने या ठिकाणी चालू करतो. त्यातलं हे दुसरं प्रकरण आपलं चालू झालेलं आहे. यानंतर आपल्याला जो उरलेला भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया आणि हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. उद्या आपण भाग दोन मधील प्रकरण क्रमांक तिसरे पाहूया. हे खूप मोठं प्रकरण आहे ते आपण प्रकरण अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी या प्रकरणातील ज्या काही या बाबी तुम्हाला दाखवलेल्या आहेत या सध्या ड्रॉप करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हे फक्त कोरोना कालावधीसाठीच आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी कृतीपत्रिका वगैरे अशा पद्धतीचा हा भाग विचारला गेलेला आहे. ओके तर जास्ती काही नाही याच्यामध्ये आता आपल्याला अगदी